करपात्र व्यक्ती म्हणजेच टॅक्सेबल पर्सन. प्रत्येक व्यावसायिकाला वस्तू व सेवा कर लागू असेल, म्हणजे उत्पादक, जॉब वर्कर, ट्रेडर, आयातदार, निर्यातदार, प्रत्येक प्रकारचा सेवादाता वगैरे. जर एका कंपनीच्या चार शाखा चार राज्यांमध्ये असतील तर प्रत्येक शाखा त्या त्या राज्यातील वस्तू व सेवा करासाठी करपात्र व्यक्ती समजली जाईल. सर्व डीलर व्यावसायिक यांना त्यांच्या सर्व व्यवहारांवर दोन्ही प्रकारचे कर भरावे लागतील. एका डीलरने CGST ला नोंदणी केली पाहिजे, ज्यामुळे त्याला CGST चे इनपुट क्रेडिट मिळण्यासाठी दावा करता येईल, ज्यामुळे B2B व्यवहाराअंतर्गत त्याला खरेदीदार मिळतील. आयात करणाऱ्यांना CGST व SGST दोन्हीच्या अंतर्गत नोंदणी करावी लागेल.